मी तुमच्यासमोर विषय मांडते शरदचंद्रजी पवार 80 वर्षाचा युवा. शरद पवारांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार. त्यांचे निवासस्थान बारामती या ठिकाणी आहे. ते खूप कमी वयात राजकारणात उतरले. इसवी सन 1978 ते 1991 आणि 1993 ते 1995 सालापर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. पुढे त्यांनी 1999 साली स्थापनेलेली राष्ट्रवादी काँग्रेस संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 2017 त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कारही मिळाला आहे. वयाच्या 80व्या वर्षात देखील ते तरुण नेत्यासारखे लढत आहेत व विधानसभेच्या मैदानात उतरून दोन हात करून लढत आहेत. मोदींपासून अमित शहापर्यंत सर्वांचे टीकेचे केंद्रबिंदू शरद पवारच ठरले आहेत. वयाच्या 80व्या वर्षात देखील ते तरुण नेत्यासारखे लढत आहेत व त्या महाराष्ट्राला पिंजून काढतायत. दोन देशांचे दौरेही करतायत. निकाल कसाही येऊ याची मला काळजी नाही, पण मात्र लढाईत योद्ध्याप्रमाणे लढतात हे मात्र नक्की. प्रतिपर्ध्यांसोबतची लढाई ही बरोबरची नाही तर मायनसमधली आहे, पण या 80 वर्षाच्या योद्ध्यानं अजून जिगर सोडलेली नाही. त्यामुळेच तर कार्यकर्त्यांच्या मनात अजून मिमिती वात आहे, कारण त्यांच्या सर्वोच्च नेत्याने मैदान सोडलेलं नाही आहे. सरदार माघारी गेले तरी चालतील, पण सेनापती कच खात नाही आहेत. पक्षाची स्थिती गंभीर असली तरी हा 80 वर्षाची योद्धा त्याला तोंड देत आहे. सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री म्हणून ज्याचा डंका पूर्ण देशभर गाजला, तोच नेता आज 80तही निवडणुकीचं सेंटर पॉईंट बनला. मोदीच्या टिकेतही पवार आहेत. न्यूज चॅनेलच्या चर्चेमध्येही आणि वृत्तमानपत्राच्या मथुरेतही. याचा मूळ गाभा म्हणजे पवारांची तुफानात्मक इच्छाशक्ती आणि अंगातला चिवटपणा. पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात रुजलेला एक मोठा खोड आहेत. मोदीसाठी ही जमीन कायमची सुपीक करायची असेल तर पवार नावाच्या खोडाला धक्का दिल्याशिवाय ते शक्य नाही, याची पुरेपूर खात्री भाजपला देखील आहे. एका मोठ्या कुटुंबाबरोबर पवारांचं गारूड राहिलं. एक सामान्य व्यक्ती राष्ट्रवादीचा भलाही एकाही लाभार्थी नसेल, पण त्याच्या मनात पवारांविषयी एक हळवा कोप.